तुम्हाला शिकवणार आहे मी लोड कव्हर डिझाईन. आणि ही लोड कव्हर डिझाईन करण्यासाठी तुम्हाला ज्योमेट्रिकल शेप किंवा नेचर ड्रॉईंगचा वापर करायचा आहे. आता इथे मी 16x10 एक रेक्टँगल काढलेला आहे आणि 10 मी हाफ हे घेऊन हाफ सर्कल काढलेला आहे. ते पहा अशा प्रकारे मिडल घेऊन मी हाफ सर्कल काढलेला आहे दोन्ही बाजूने अशा प्रकारे इकडेसुद्धा आणि इकडेसुद्धा. असं केल्यानंतर काय झालेलं आहे की लोडचा आकार निर्माण झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की त्याच्यावरती डिझाईन कसं करायचं. आता मी काही फुलांचे आकार काढलेले. तर अशा प्रकारे मी फुलांचे आकार काढलेले आहेत. बघा काही आता मी फुलांचे आकार न ठेवता त्याच्यामध्ये मी पानंसुद्धा ॲड करणार आहे. आता हे झाल्यानंतर मी नागमोडी वळणाच्या रेषा म्हणजेच कव लाईन ज्याला आपण म्हणतो त्याने मी या डिझाईनला आणखीन एक वेगळं टेक्स्चर देणार आहे. बघा या प्रकारे आता ही डिझाईन जी आहे मी तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे डार्क करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला त्याचे वेगवेगळे पार्ट्स लक्षात येतील तयार झालेले. बघा अशा प्रकारे या डिझाईनमध्ये वेगवेगळे पार्ट्स तयार झालेले आहेत आणि ते लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिसतील. हे एका रंगामध्ये सुद्धा तुम्ही शेड लाईट करून रंगवू शकता जसं मी इथे तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे, किंवा तुम्ही 3 किंवा 4 रंगांचा वापर करून एक कलर स्कीम घेऊन हे डिझाईन तुम्हाला कलर करायची आहे. तेव्हा अशा वेगवेगळ्या लोड कव्हरच्या डिझाईन तुम्ही ज्योमेट्रिकल शेप घेऊन करू शकता, त्याच्यानंतर नेचरचा वापर करून तुम्ही करू शकता. अशा प्रकारे डिझाईन्स वेगवेगळ्या तयार करायच्या आहेत आणि त्या कलर करायच्या आहेत. एका रंगामध्ये रंगवा किंवा वेगवेगळे रंग घेऊन सुद्धा तुम्ही ते करू शकता. बाय.